पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे धोरण व त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 ला घेतलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ नियमानुकूल करावी आणि घेतलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरे सर्वांसाठी हे धोरण जाहीर करून पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. अमरावती महानगरपालिका यांनी त्यावर चांगले काम केले आहे. हे धोरण राबवित असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला लक्षात आले की शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना या धोरणाचा लाभ घेता येत नाही, कारण त्या जमिनीची मालकी अतिक्रमण धारकाची नाही. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 ला निर्णय केला की 2011 पूर्वीच्या झोपडपट्टीतील रहिवाशांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, यासाठी सरळ कार्यपद्धती ठरविण्यात आली. 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्याचा निर्णय झाला आणि ही जबाबदारी मनपाकडे देण्यात आली. अमरावती मनपाने आतापर्यंत चांगले काम केले असून 107 पैकी 69 झोपडपट्ट्यांचा सर्वे पूर्ण झाला आहे. परंतु अजून 38 झोपडपट्ट्यांचा सर्वे होणे बाकी आहे आणि ज्या 69 झोपडपट्ट्यांचा सर्वे झाला त्यातील अनेक लोक घरी भेटले नाही किंवा कागदपत्र वेळेवर दाखवू शकले नाही, म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. मनपाने सर्व विभागांकडे NOC साठी प्रस्ताव पाठविले आहे. ते 2 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्या विभागाला निर्देश देऊन त्यावर त्वरित निर्णय करावा अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीबाबत 15 दिवसात निर्णय घेऊन कार्यवाही न झाल्यास भाजपा अमरावती शहर आणि जिल्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपाने दिला आहे. 2018 देवेंद्र फडणवीस सरकारने एक निर्णय केला होता की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं आहे त्या सर्वांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जमीन त्यांच्या नावाने करून दिली जाईल. PR कार्ड त्यांच्या नावाने केले जाईल आणि SC ST असतील तर 1000 स्क्वेअर फुटापर्यंतची जमीन फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या नावाने करून दिली जाईल. त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर 10% पैसे भरावे लागतील रेडी रेकनरच्या. अशा प्रकारचा अत्यंत चांगला निर्णय सरकारने घेतला होता. आम्ही त्याच्यासाठी आलो की 2-2 वर्षापासून याच्यातून NOC साठी हे सगळे प्रस्ताव कॉर्पोरेशनचे त्या त्या डिपार्टमेंटला पडले आहे. त्यामुळे आम्ही कलेक्टरला हे निवेदन दिलं की तुम्ही तातडीने मीटिंग बोलवा या सगळ्या डिपार्टमेंटची आणि त्यांच्याकडे जे 2 वर्षापासून प्रस्ताव पडलेले आहे, 6 महिन्यापासून प्रस्ताव पडलेले आहे, ते तातडीने त्याच्यावर कारवाई करून ते कॉर्पोरेशनमध्ये जावेत, जेणेकरून तिथे PR कार्ड देण्याची मोहिमेला गती मिळेल आणि लोकांना PR कार्ड तातडीने मिळेल आणि राहिलेल्या 38 ज्या झोपडपट्ट्या आहे त्याचा सर्वे करावा या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. जर हे 8 दिवसात नाही झालं तर पुढच्या आठवड्यात आम्ही 1 दिवसाचं निदर्शन समोर करणार आहे कलेक्टर ऑफिसच्या. आणि त्यातही नाही झालं तर 107 झोपडपट्ट्यातून जवळपास 1000 संख्येने लोक आम्ही रस्त्यावर उतरू. अशा प्रकारचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे आणि तशा प्रकारच्या दिशेने आम्ही निघालो आहे. कारण की गरिबाचं शोषण आणि देवेंद्र फडणवीस सरकारने चांगला घेतलेला निर्णय याच्या विरोधात जर काही सरकार काम करत असेल तर योग्य नाही असं आमचं मत आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.